आम्ही येणार आहे निवडणुकीमध्ये यांची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही. सर्व लेटेस्ट अपडेट मिळवण्यासाठी आजच सकाळचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. अजित पवार मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद. अरे या सरकारचं करायचं काय? खाली लोकवर्ती पाय. अरे या फडणवीस सरकारचं करायचं काय? खाली लोकवर्ती पाय. अरे या बाबा पोपटांचं करायचं काय? खाली लोकवर्ती पाय. अरे या भटांच्या पोपटांचं करायचं काय? खाली लोकवर्ती पाय. अरे एवढं पिलो नका ना रे. गृहमंत्री फडणवीसांनी जो काल जालन्यामध्ये फडणवीसांच्या ऐकण्यावरून सांगण्यावरून जो मराठा आंदोलकांवर हल्ला झालेला आहे, पोलिसांनी त्यांना मारलेला आहे, महिला कीर्तनकार मनुष्य तरुण यांना सोडलेलं नाहीये, आज त्या आंदोलनाचा निषेध करण्यासाठी आम्ही तो फडणवीसांचा पुतळा झाला आहे आणि त्यांचे पोस्टर फाडलेले आहेत. तिथं आमच्या माता भगिनींवर जालन्यामध्ये मोठ्या प्रमाणात लाठीचार्ज झाला. लाठीचार्ज झाल्यानंतर तिथं माता भगिनींचे डोके फुटले. हा फडणवीस नावाचा भट कानमंत्री यांनी जो कानमंत्र या पपेटला दिला आणि हे बावले जे आहेत, पपेट म्हणजे बावलं, हे दोघंही जण फडणवीस सांगतात आणि कृती करतात या पद्धतीचे. अरे इतके निष्क्रिय मुख्यमंत्री या महाराष्ट्राला लाभलेले आहेत याचा आम्ही सर्वप्रथम निषेध करतो. आज त्या ठिकाणी माता भगिनींवर ज्या पद्धतीनं लाठीचार्ज झाला, संविधानिक मार्गाने चालू असलेलं आंदोलन दडपण्याचा केविलवाणा प्रयत्न त्या ठिकाणी झाला, पण त्या आंदोलनाच्या निमित्तानं महाराष्ट्रभर संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आणि तमाम मराठा संघटनांच्या वतीनं ताकदीची आंदोलनं सगळीकडे केली जातील. आज अनेकांनी काही तुमच्या प्रसारमाध्यमातून बातमी अशी सुद्धा देण्यात आली की आंदोलन तुमचा फेल झालं वगैरे, असं कुठलंही आंदोलन फेल झालेलं नाही. ताकदीनं आंदोलन केलं आणि महाराष्ट्रभर अशा पद्धतीचे आंदोलन सर्वत्र होतील ही तुम्हाला या ठिकाणी माहिती देतो. आमची पुढची दिशा या पद्धतीची आहे का, या महाराष्ट्रातले 150 पेक्षा जास्त असलेले मराठा आमदार आणि या नाशिकमध्ये असलेले नाशिकमध्ये हेवीवेट मानले जाणारे छगन भुजबळजी साहेब यांना आमचं आव्हान आहे का, तुम्ही मराठ्यांच्या आरक्षणाला डिवचण्याचं काम करू नका. आमची कुठल्याही ओबीसी बांधवाशी दलित बांधवाशी आमची भावकीचे संबंध आहेत, आम्ही त्यांना भाऊच समजतो, आमची कुठलीही दुश्मनी नाही, पण हे नेते आपल्याला चुकीच्या पद्धतीनं भडकवून मराठा आरक्षणाची दिशा भरकवण्याचं काम करतात. 50% आत मराठ्यांचं आरक्षण कसं बसू शकतं ही भूमिका आम्ही स्वतः छगन भुजबळ जरी इथं आले तरी त्यांना आम्ही समजून देऊ शकतो. आम्ही अहो 17% असलेला केरळ कर्नाटकमध्ये यांची सत्ता लाथाडून टाकली राव, आम्ही तर 32% पेक्षा जास्त आहोत. आम्ही येणाऱ्या निवडणुकीमध्ये यांना यांची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही ही आमची भूमिका आहे. मराठ्यांना सरसकट ओबीसीमध्ये समावेश करावा, 50% जातच मराठा आरक्षण, ही भूमिका आमची कायमस्वरूपी राहणार आहे. करायचं काय?
महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ। सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।